नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा डिफरेंशिएशनचा पार्ट फर्स्ट व्हिडिओ जर पाहिला असेल तर हा सेकंड व्हिडिओ तुमच्या कामाचा का? कारण की डिफरेंशिएशनची पहिली एक्सरसाइज 1.1 याच्यातील क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2 मधील काही प्रॉब्लेम्स आपण पार्ट फर्स्ट मध्ये डिस्कस केलेले आहेत आणि राहिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पार्ट सेकंड मध्ये डिस्कस करतोय. त्याचं रिझन एकमेव की जर मी जर पूर्ण व्हिडिओ एक पूर्ण जर प्रॉब्लेम एकाच व्हिडिओमध्ये जर सॉल्व केले तर तो व्हिडिओ खूप लांब लेंदी होत होता. त्यासाठी आपण व्हिडिओ शॉर्ट करण्यासाठी आपण त्याला त्या पद्धतीने अरेंज केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण क्वेश्चन नंबर 2 मधील जवळपास 13 नंबर पर्यंत प्रॉब्लेम झाले होते. आपण आता 14 नंबर प्रॉब्लेम पाहूया. एक्सरसाइज 1.1 ठीक आहे, 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 मधील 13 नंबर. सो XIV हा नंबर आहे. तुमचा प्रॉब्लेम आहे साइन ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता याला मी सॉल्व करतोय. लेट y इज इक्वल टू साइन ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. ठीक आहे, डिफरेंशिएट करूया. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, सो dy बाय dx इज इक्वल टू ddx ऑफ साइन ऑफ इन रूट साइन ऑफ रूट एक्स. आता याला डिफरेंशिएट करायचं आहे आपल्याला. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो म्हणून मी कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. कारण की अँगलचा डेरिव्हेटिव्ह होत असते म्हणून मी डिफरेंशिएट करायला होतं. सो कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स डी डी एक्स ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स. पण इथे रूट आहे, रूट आहे म्हणजे आपला रूटचा फॉर्म्युला यूज करा. 1/2 root साइन ऑफ रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साइन ऑफ रूट एक्स. का? कारण की रूटच्या फॉर्म्युल्यामध्ये नियमच आहे, रूट मधल्या रूट मध्ये जे आतमध्ये संख्या आहे किंवा जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह परत इथे करायचा. राईट, सो कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू 1/2 root साइन ऑफ रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ साइन. साइन म्हणजेच किती होईल, मी इथे लिहितो कॉस रूट एक्स इंटू डी डी एक्स ऑफ रूट एक्स. सो कॉस ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू 1/2 root साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 root एक्स इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. तर ते 1 होते त्यामुळे त्याला लिहायची काही गरज नाही. याला जर रिअरेंज केलं व्यवस्थित तर कॉस ऑफ रूट साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स डिवाइडेड बाय होल डिवाइडेड बाय 2 root साइन ऑफ रूट एक्स इंटू 2 root x. अशा पद्धतीने त्याला या 2 ला जर इथे आणलं तर 2 × 2 = 4 होते. तर 4 × √x रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स असं पण तुम्हाला लिहिता येते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ सेक e टू द पॉवर ऑफ x याचा स्क्वेअर आहे. विद्यार्थी मित्रांनो,
माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर व्हिडिओ एकदा न पाहता त्या व्हिडिओला रिपीट पहा. तुमचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सेक ई टू द पॉवर ऑफ एक्स स्क्वेअर असं आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, बरोबर आहे. तर मी याला पहा कशा पद्धतीने लिहितो, dy/dx इज इक्वल टू dx ऑफ लॉग ऑफ सेक ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/, सो 1/ सेक ऑफ ई टू द पॉवर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx ऑफ सेक ऑफ ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2. आता इथे याचा डेरिव्हेटिव्ह करावा लागेल, सो 1/ सेक ई टू द पॉवर ऑफ एक्स स्क्वेअर एज इट इज इंटू सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेक एक्स इंटू टॅन एक्स. सो याला लिहिता येते सेक ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू टॅन ऑफ, याला ब्रॅकेट मध्ये लिहा म्हणजे बेटर राहील, ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू dx ऑफ ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2. याला डिफरेन्शिएट लास्ट टर्मला करावं लागेल, बाकी टर्म तर जशाला तशा राहतील. इथे एक टर्म आपण कॅन्सल पण करू शकतो पाहा, इथे जर मी सेक ई टू द पॉवर ऑफ एक्स टू द पॉवर ऑफ 2 आणि हे डिनॉमिनेटर मध्ये टर्म जर काढली तर माझ्याकडे राहील टॅन ऑफ ई एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू, आता याला डिफरन्शिएट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल टर्मला जर डिफरन्शिएट करतो म्हणलं तर पहिले त्याला तसंच लिहा, ईच्या डोक्यावर जे असेल ते त्याचा डेरिव्हेटिव्ह करा, म्हणजे ई टू द पॉवर ऑफ एक्स टू द पॉवर ऑफ 2 एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. एक स्टेप वाढेल आणखी आपली, टॅन ऑफ ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू dx ऑफ एक्स स्क्वेअर दॅट इज 2x. ओके, सो याला लिहिता येते 2x ई टू द पॉवर ऑफ एक्स टू द पॉवर ऑफ 2 इंटू टॅन ऑफ ई टू द पॉवर ऑफ एक्स एक्स टू द पॉवर ऑफ 2. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम, मी जे नंबर टाकतोय तुमच्या टेक्स्टबुक नुसार मी नंबर देत आहो त्याच्यानुसारच प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतोय. लॉग ऑफ लॉग टू द बेस ई टू लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, याचे रूलच आहेत ऑलरेडी, तर आपल्याला माहित आहे की याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल. लेट वाय इज इक्वल टू लॉग टू द बेस ई टू द पॉवर ऑफ 2 लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, मी याला पहिले रिअरेंज करतो, मी याला अशा पद्धतीने रिअरेंज करतो, लॉग ऑफ लॉग एक्स हे रूल आहेत लॉगचे, डिवाइडेड बाय लॉग ऑफ ई टू द पॉवर 2. लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय लॉग ऑफ ई टू द पॉवर ऑफ 2. याला आणखी रिअरेंज करता येते, जर आपण करतोय म्हणलं तर लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय 2. हे 2 लिहिण्यामागचं कारण काय, लॉग लॉगरिथमिक आणि एक्सपोनेन्शियल टर्म्स 1 होते म्हणून 2, हा 2 पुढे आणायचा, लॉग आणि एक्सपोनेन्शियल टर्म काय होते 1, म्हणून राहते इथे 2. आता याला डिफरन्शिएट करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dy/dx dx ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय 2. सो याला डिफरन्शिएट करूया, लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय 2 म्हणजेच काय, लॉग ऑफ लॉग एक्स डिवाइडेड बाय 2. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असते ऑलरेडी आपल्याला माहित आहे, त्याच्यानुसार आपण याला सॉल्व्ह करूया. सो 1/2 मी सेपरेट काढतो वाटलं असतं, एक स्टेप, आणि इथे लिहितो लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, सो 1/2 एज इट इज, लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/log x इंटू dx ऑफ लॉग एक्स. फार इझी प्रॉब्लेम्स आहेत, सो 1/2 इंटू 1/log x आणि परत लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x. सो आन्सर येईल
1 divided by 2 times of x into 1 divided by log of x. This is our answer. Okay. So 1 upon 2x into log of x. Next problem. log of x ani ya whole power kiti saglyancha whole power 2 hai theek so log of log x to the power of 2 so y is equal to log x to the power of 2 ela differentiate kariya differentiate with respect to x dy by dx is equal to d dx of log x whole square काय आता या होल स्क्वेअर आहे ना म्हणजे इथे ऑलरेडी लॉग आहे पण ब्रॅकेटचा होल स्क्वेअर असल्यामुळे आपण x टू द पावर n चा फॉर्म्युला यूज करूया आणि नंतरच मी याला सॉल्व करूया तर हा 2 समोर येईल पावर 2 इंटू ब्रैकेट मधली टर्म जशाला तशी नहीं तो लॉग चा सरल सरल फॉर्म्युला यूज करशील ना तसं नाही करायचं कारण की होल पावर 2 है तो 2 मधून 1 गेल्यानंतर किती राहतो 1 आता डेरिवेटिव करायचं डी डी एक्स ऑफ लॉग एक्स ठीक है सो 2 एज इट इज ब्रैकेट मध्ये लॉग ऑफ लॉग एक्स इनटू डेरिवेटिव ऑफ लॉग एक्स इथे 3 टाइम्स से लॉग्स आहेत म्हणजे याला काय येईल 1 डिवाइडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स इनटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इथे पुढची टर्म करतोय मी 2 इनटू लॉग ऑफ लॉग एक्स इनटू 1 डिवाइडेड बाय log of log x परत याचा डेरिवेटिव 1 डिवाइडेड बाय log x into d dx of log x so 2 into log of log x into 1 divided by log of log x into log x आणि d dx of log x म्हणजे किती 1 divided by x इथे हे झालं याचे आंसर log of x into 1 divided by log x equal to 1 by x ठीक आहे A is term I final. Okay, next question number 2 madla last problem. ठीक है, हाँ पन easy आहे. याला पहले अपन rearrange करूया. ठीक है. Differentiate with respect to x. So dy by dx is equal to d dx of sine x square whole square minus d dx of cos of x square whole square. Use kara x to the power n wala formula. 2 sine of x square 2 minus 1 1 into d dx of kai lite sine of x square minus इथे पण सेम 2 cos of x square into d dx of cos of x square so 2 into sin of x square into d dx of sin x square sin x म्हणजे काय cos of x square into d dx of परत काय लिहिते x square minus
टू इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेर, कॉस एक्स स्क्वेर चा डेरिवेटिव काय येईल परत पहा बरं, मायनस ऑफ साइन एक्स स्क्वेर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेर. सो टू इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेर कॉस ऑफ एक्स स्क्वेर, एक्स स्क्वेर चा डेरिवेटिव किती येईल रे 2x, मायनस टू इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेर, हे मायनस आणि हे मायनस काय होईल प्लस डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच किती 2x. ठीक आहे, काय कॉमन निघेल पहा बरं, या ठिकाणचा 2x 2x कॉमन निघेल, किंवा तुम्ही त्याला असं ठेवलं तरी चालते साईन स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर. सो तुमच्या इच्छेने तुम्ही त्याला रिअरेंज करून घ्या किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला अरेंज करा, काहीच प्रॉब्लेम नाही. 2 into sin x square cos square into 2x plus 2 into sin x square cos square into 2x. ठीक आहे, इथे हा इथे साइन राहिलेला आहे ना एक, इथे आपण साइन विसरून गेलो, साइन ऑफ एक्स स्क्वेअर आणि हे 2x. ओके, म्हणजे सरळ सरळ आपण याचे ऍडिशन करतो, सेम टर्म्स आहेत ना याच्यामध्ये, म्हणजे हे काय येईल 4x 2 into sin x square cos of x square. याला आणखी रिअरेंज करता येईल तुम्हाला, 4x into 2 into sin x into cos x असते sin of 2x, म्हणजे याचा अर्थ काय sin of 2 into x square. This is our final answer. dy by dx. Okay. हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर थर्ड. याच्यामध्ये आता क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला चेन रूल वगैरे क्वेश्चन रूल वगैरे युज करायचे, ते मी अगोदर सांगतो पहा. याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉडक्ट रूल युज करायचा आणि एक क्वेश्चन रूल युज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कसा, जर आपल्याला दोन फंक्शन दिलेले आहे आणि दोन फंक्शन एकूणिकाला मल्टीप्लाय मध्ये असतील, मग त्याला जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल. जसं की आपल्याकडे फॉर एक्झाम्पल दोन फंक्शन आहेत, जसं की एक्स आहे आणि दुसरा एक साईन एक्स आहे फॉर एक्झाम्पल. हा, याला मी देतो पहिलं फंक्शन आणि याला देतो मी दुसरं फंक्शन, याला आपण करतोय समजा डिफरन्शिएट. ठीक आहे, मी फंक्शनला घेऊनच सांगतो. तर काय करायचं, सिम्पल डिफरन्शिएशन करताना दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर फर्स्ट फंक्शन लिहायचं, फर्स्ट फंक्शन काय येते एक्स, डिफरन्शिएट करायचं सेकंड फंक्शनला प्लस साईन द्यायचं, सेकंड फंक्शन जशाला तसं लिहायचं आणि फर्स्ट फंक्शनला काय करायचं डिफरन्शिएट करून टाकायचं. ठीक आहे, म्हणजे इथं फर्स्ट म्हणजे काय एक्स, सेकंड म्हणजे काय साईन एक्स, ठेवून द्या आणि डिफरन्शिएट करून घ्या. याच पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट रूल युज करायचा आहे क्वेश्चन नंबर. आणि जर समजा असं असेल साईन एक्स डिवाइडेड बाय एक्स, म्हणजे पहा न्युमरेटर मध्ये एक फंक्शन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये एक फंक्शन आहे, याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर सिम्पल आहे, हे वरचं फंक्शन फर्स्ट आणि खालचं सेकंड, तर सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डिवाइडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युले पाठच ठेवून द्या, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व करायला अडचण जाणारच नाही या पद्धतीने तुम्ही सॉल्व केलं तर. पहिला काय पहा, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सेकंड काय सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवाइडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर. ओके, आता पाहूया आपण याच्यावरचे न्यूमेरिकल्स. क्वेश्चन नंबर तीन मधला पहिला घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 याचा पॉवर 3 आहे प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 2 याचा पॉवर 4 आहे. आता इथे युज करायची गरज नाही प्रॉडक्ट रूल वगैरे, इथे सरळ सरळ ऍडिशन वाला रूल म्हणजे यू प्लस व्ही वाला वापरायचा, डी डी एक्स ऑफ यू प्लस डी डी एक्स ऑफ व्ही वापरूया आपण. सो हे आहे आपलं वाय इज इक्वल टू, डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 टू द पॉवर ऑफ 3 प्लस इथे पण डी डी एक्स देतो
कारण की दोन सेपरेट टर्म आहेत त्यामुळे ओके इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा एक्स टू द पावर एन वाला तीन समोर येईल तीन मधून एक गेला ओके आणि डेरिवेटिव कशाचा एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस वनचा सेम प्लस इथे फोर समोर येईल एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस टू फोर मायनस ऑफ वन इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस ऑफ करूया याला डिफरन्शिएट थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस वन थ्री मायनस ऑफ वन म्हणजे टू आता याला डिफरन्शिएट करूया एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होतो टू एक्स फोर एक्सचा होतो फोर आणि वनचा होतो झिरो तर लिहायची गरज नाही प्लस फोर इंटू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस टू फोर मायनस वन म्हणजे थ्री एक्स स्क्वेअर म्हणजे किती टू एक्स मायनस फाईव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ फाईव्ह आणि मायनस टूचा डेरिव्हेटिव्ह तर ऑटोमॅटिकली किती होऊन जातो झिरो होऊन जातो अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व करू शकता कारण की हे ऍडिशन मध्ये आहे म्हणून बाकी काही नाही याच्यामध्ये आता तुम्ही याला थोडस रिअरेंज करतो म्हणला तर तुम्ही करू शकता जर करायचं असेल तर ठीक आहे जस की इथून टू कॉमन काढायचा ठीक आहे ना टू जर कॉमन काढला तर तीन दोन सहा होते एक्स प्लस टू होते म्हणजे याला असं करता येते थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस वनचा स्क्वेअर या ठिकाणचा टू कॉमन काढतो टू जर कॉमन काढला या ठिकाणचा आणि या ठिकाणचा तर इतर आता एक्स प्लस टू टू कॉमन काढलेला या तीन सोबत मल्टिप्लाय करा म्हणजे किती होईल सहा तीन दोन्ही सहा असं करता येते सो फोर एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स मायनस टू टू द पॉवर ऑफ थ्री टू एक्स मायनस ऑफ दिस इज अवर आन्सर नेक्स्ट पाहूया आपण वाय इज इक्वल टू सेकंड नंबर हा क्वेश्चन नंबर तीन मध्ये वन प्लस फोर एक्स टू द पॉवर ऑफ फाईव्ह इंटू थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू द पॉवर ऑफ एट आता इथे प्रॉडक्ट आहे ऍडिशन वगैरे काहीच नाही आता प्रॉडक्ट रूल युजफुल डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर फाईव्ह इंटू थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर ऑफ एट दोन आहेत म्हणजे याच्यामध्ये काय अरेंज करूया आपण याला पहिलं फंक्शन म्हणूया हे फर्स्ट आहे आणि हे दुसरं आत्ताच जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड वगैरे तो यूज करायचा चला तर फर्स्ट फंक्शन जशाला तसं म्हणजे वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर फाईव्ह जशाला तसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इथे सेकंड फंक्शन थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर ऑफ एट प्लस सेकंड फंक्शन जशाला तसं थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर ऑफ एट जशाला तसं इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा करायचा पहिल्या फंक्शनचा पहिलं फंक्शन आहे वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर ऑफ फाईव्ह ओके सो याला सिंपल मी अरेंज करतो वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर फाईव्ह आता याला डिफरन्शिएट करायचंय तर ब्रॅकेटचा होल पॉवर एट असल्यामुळे एक्स टू दी पॉवर एनचा फॉर्म्युला युज करावा लागेल कसा एट समोर येईल थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर टू दी पॉवर एट मायनस वन इंटू डी डी एक्स ऑफ जे ब्रॅकेटमध्ये टर्म आहे ज्याचा पॉवर एट आहे ती थ्री प्लस एक्स मायनस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सेकंड टर्म जी ही तर आलेली आहे ती जशाल तशी आता याचा डेरिव्हेटिव्ह याचे होल ब्रॅकेट पाच आहे म्हणजे पाच समोर येईल वन प्लस फोर एक्स फाईव्ह मायनस ऑफ वन इंटू डी डी एक्स ऑफ काय असेल वन प्लस फोर एक्स ओके सो याला रिअरेंज करा वन प्लस फोर एक्स टू दी पॉवर फाईव्ह एट थ्री प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर एट मायनस वन म्हणजे किती होते सेवन
इनटू याला डिफरेंशिएट करे, 3 चा डिफरेंशिएशन 0, x चा 1 माइनस x स्क्वायर चा माइनस ऑफ 2x प्लस 3 प्लस x माइनस x स्क्वायर टू द पावर ऑफ 8 इनटू 5 5 इनटू 1 प्लस 4x 4 माइनस 1 म्हणजे सॉरी 5 माइनस 1 म्हणजे 4 आणि याला डिफरेंशिएट 1 चा डेरिवेटिव 0 4x चा याला तुम्ही रीअरेंज करा मल्टिप्लिकेशन करून घ्या विल गेट द आंसर जसं की इथे करतो पण 1 प्लस 4x टू द पावर ऑफ 5 इथे इथे 8 आहे 8 इनटू 3 प्लस x माइनस x स्क्वायर टू द पावर 7 1 माइनस ऑफ 2x प्लस इथे पा इथे 5 आहे आणि इथे 4 आहे किती होईल 5 चौक 20 20 आणि राहिले काय 3 प्लस x माइनस x स्क्वेअर टू द पावर ऑफ 8 ठीक आहे ना 8 इनटू 1 प्लस 4x टू द पावर ऑफ दिस इज अवर आंसर ओके नेक्स्ट पाहूया आपण प्रॉब्लेम नंबर 3 प्रॉब्लेम नंबर 3 आहे y इज इक्वल टू x डिवाइडेड बाय 7 माइनस ऑफ 3x आता इथे न्यूमरेटरचा पहिला फंक्शन आणि डिनोमिनेटरचा सेकंड फंक्शन हा रूल यूज करायचा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ x डिवाइडेड बाय रूट 7 माइनस ऑफ 3x चला वरचं फंक्शन x हे पहिलं फंक्शन आहे रूट मध्ये जी संख्या आहे 7 माइनस 3x हे दुसरं फंक्शन आहे तर दुसरं फंक्शनचा रूल कसा आहे पण सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डिवाइडेड बाय सेकंड फंक्शनचा स्क्वेअर ओके हे पहिलं आणि हे दुसरं दुसरं फंक्शन जशाला तसं पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्स मायनस दुसरं फंक्शन दुसरं फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डिवाइडेड बाय सेकंड फंक्शन दॅट इज 7 मायनस 3x चा होल स्क्वेअर याला सॉल्व करूया आपण 7 मायनस ऑफ 3x डी डी एक्स ऑफ एक्स म्हणजे 1 होईल मायनस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइडेड बाय 2 इंटू रूट 7 मायनस ऑफ 3x इंटू डी डी एक्स ऑफ 7 मायनस ऑफ 3x डिवाइडेड बाय रूट आणि स्क्वेअर निघून गेलं 7 मायनस ऑफ 3x पुढची टर्म्स इथे मी करतोय ठीक आहे रूट 7 मायनस ऑफ 3x मायनस जर आपण या वरच्याचा डेरिव्हेटिव्ह केला इथे याचा तर हे काय हेल्प याचा डेरिव्हेटिव्ह पहिले करूया आपण 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 होतो मायनस 3x चा होतो मायनस 3 तर हे मायनस 3 आणि हे मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस आणि हा एक्स आणि इथे डिफरन्शिएट केलेला 3 म्हणजे 3x डिवाइडेड बाय 2 रूट 7 मायनस 3x डिवाइडेड बाय 7 मायनस ऑफ 3x अशा पद्धती याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो जर करायचं असेल आपल्याला तर क्रॉस मल्टिप्लाय जर केला आपण तर सॉल्व होण्यास मदत होते थोडीशी आणखी एक सिम्प्लिफाईड टर्म मिळून जाते पण ही जी टर्म्स आहे ही वाली याने जर याला मल्टिप्लाय केलं ते काय ना
प्लस थ्री एक्स डिवाइडेड बाय टू रूट सेवन माइनस ऑफ थ्री एक्स, ठीक है। सो याला मी असं करू शकतो, याने याला मल्टीप्लाय करा, तो टू रूट थ्री एक्स सेवन माइनस थ्री एक्स इंटू रूट सेवन माइनस थ्री एक्स म्हणजे किती होते, सेवन माइनस ऑफ थ्री एक्स, रूट रूट कॅन्सल होऊन जाते म्हणजे वन होते, ऍक्च्युअली कॅन्सल होते म्हणजे, प्लस थ्री एक्स ऍज इट इज डिवाइडला लिहिता येते। आता डिवाइडला ही एक टर्म आहे, याचा पॉवर वन आहे आणि इथे टू रूट आहे, रूट म्हणजे वन बाय टू, बरोबर आहे की नाही, रूट वन बाय टू प्लस याचा पॉवर वन म्हणजे थ्री बाय टू, हे पहा डिनोमिनेटर मध्ये पॉवर वन आहे, ठीक आहे ना, आणि रूटचा पॉवर किती, हाफ हाफ आणि वन, वन बाय टू प्लस वन म्हणजे किती, थ्री बाय टू, म्हणून याला लिहिता येते आपल्याला होल पॉवर थ्री बाय टू, ठीक आहे। तुम्हाला आणखी वाटलंच तर याला सॉल्व करता येते ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं तर, ओके। सो नेक्स्ट, त्याच्यानंतर नेक्स्ट एक स्टेप ओढू, एक स्टेप तुम्हाला सांगून देतो। काय, टू इंटू सेवन फोर्टीन, टू इंटू थ्री एक्स मायनस ऑफ सिक्स एक्स प्लस थ्री एक्स डिवाइडेड बाय टू इंटू सेवन मायनस ऑफ थ्री एक्स टू दी पॉवर ऑफ थ्री बाय टू, सिक्स एक्स मायनस थ्री एक्स म्हणजे मायनस ऑफ थ्री एक्स, फोर्टीन मायनस थ्री एक्स डिवाइडेड बाय टू सेवन मायनस ऑफ थ्री एक्स टू दी पॉवर ऑफ थ्री बाय टू, दिस इज अवर आन्सर, ओके। नेक्स्ट पाहूया आपण प्रॉब्लेम नंबर फोर, एक्स क्यूब वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस फाईव्ह टू दी पॉवर ऑफ फाईव्ह डिवाइडेड बाय एक्स क्यूब मायनस सॉरी प्लस थ्री टू दी पॉवर ऑफ थ्री, हे वरचं पहिलं फंक्शन, खालचं दुसरं फंक्शन। सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस फाईव्ह टू दी पॉवर ऑफ फाईव्ह डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री टू द पॉवर ऑफ थ्री, वरचं पहिलं फंक्शन आणि खालचं दुसरं फंक्शन। क्वेश्चन रूल, सेकंड फंक्शन दॅट इज एक्स क्यूब प्लस थ्री टू दी पॉवर ऑफ थ्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स क्यूब मायनस फाईव्ह टू दी पॉवर ऑफ फाईव्ह मायनस फर्स्ट फंक्शन जशाला तसं, एक्स क्यूब मायनस फाईव्ह टू दी पॉवर ऑफ फाईव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन दॅट इज सॉरी सेकंड फंक्शन एक्स क्यूब प्लस थ्री टू दी पॉवर ऑफ थ्री डिवाइडेड बाय सेकंड फंक्शन दॅट इज एक्स क्यूब प्लस थ्री, याचा पॉवर ऑलरेडी थ्री आहे आणि त्याचा काय करायचा आपल्याला स्क्वेअर, ठीक आहे। आता पुढे पुढची टर्म पहा काय करते, पुढची टर्म अशी असेल इथे एक्स क्यूब प्लस थ्री याचा पॉवर थ्री आहे इथे डेरिव्हेटिव्ह, आता इथे ऑलरेडी एक्स क्यूब मायनस फाईव्ह हे ब्रॅकेट मध्ये आहे पण याचा होल पॉवर किती आहे, पाच आहे, तर पाच समोर येईल एक्स क्यूब मायनस फाईव्ह, फाईव्ह मायनस ऑफ वन इंटू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस ऑफ फाईव्ह मायनस ही टर्म एक्स क्यूब मायनस ऑफ फाईव्ह टू दी पॉवर ऑफ फाईव्ह, आता याला डिफरेंशिएट करा, तीन समोर येईल एक्स क्यूब प्लस थ्री इंटू डी डी एक्स ऑफ काय असेल एक्स क्यूब प्लस थ्री डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस थ्री, तीन आणि दोन किती सहा, अशा टर्म इथपर्यंत आपण आलो डिफरेंशिएट केलं। आता पुढची स्टेप काय होते पहा, पुढची स्टेप अशी असेल फाईव्ह इंटू एक्स क्यूब प्लस थ्री टू द पॉवर ऑफ थ्री, पाच समोर आणला आपण एक्स क्यूब मायनस फाईव्ह टू द पॉवर ऑफ फोर, इथे आपण याला डिफरन्शिएट केलं होतं तर एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होते थ्री एक्स स्क्वेअर आणि पाचचं झिरो होते म्हणजे लिहायची काही गरज नाही,
माइनस 3 इंटू एक्स क्यूब माइनस ऑफ 5 टू द पावर ऑफ 5 एक्स क्यूब प्लस 3 याचा पावर 2, कारण की 3 माइनस 1 2 होते ना, 3 माइनस 1 म्हणजे 2. आणि डेरिव्हेटिव्ह जर केला तर 3x स्क्वेअर प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह किती येतो, 0 डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 चा पावर 6. मग याला अरेंज करा, रिअरेंज करता येते का पहा बरं, काही कॉमन निघतात त्या टर्म, तर कॉमनही आपण काढू शकतो. इथे 3x स्क्वेअर आहे, इथे सुद्धा एक 3x स्क्वेअर आहे, एक्स क्यूब प्लस 3 चा पावर इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर आहे. आपण काय करूया, 3x कॉमन काढूया. 3x स्क्वेअर जर कॉमन काढलं तर 5 एक्स क्यूब प्लस 3 चा पावर 3 एक्स क्यूब मायनस 5 चा पावर 4 मायनस ऑफ 3x क्यूब मायनस 5 चा पावर 5 आणि एक्स क्यूब प्लस 3 याचा पावर 2. 3x तर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला, डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 चा पावर 6. याला रिअरेंज करता येते आणखी सुद्धा, जसं की मी रिअरेंज करण्याचा प्रयत्न करतो, 3x स्क्वेअर इथे एक्स टू दी एक्स क्यूब मायनस 5 टू दी पावर ऑफ 4 आहे, बरोबर आहे की नाही, आणि इथे 5 आहे म्हणजे 1 जर कॉमन काढला तर इथे 1 राहतो, इथले इथले 2 जर काढले तर इथे 1 राहते, म्हणजे याचा अर्थ काय, एक्स क्यूब प्लस 3 इथे 3 आहेत ना, याचा पावर 3 आहे बघ, आहे का नाही, तर याच्यातले 2 काढतो, म्हणजे याचा अर्थ काय, एक्स क्यूब प्लस 3 याचा पावर 1च राहील 1 काढल्यामुळे. हा आणि इथे एक्स क्यूब मायनस 5 चा पावर 4 आहे, इथे किती आहे, 5 आहे, त्याच्यातले 4 काढतो, म्हणजे इथे काहीच राहणार नाही, इथे 1 राहील, म्हणजे 1 ते 5 होईल. एक्स क्यूब मायनस 5 चा पावर 4 या ठिकाणचे हे काढलं आणि हे काढलं तर 5 इथे राहील, एक्स क्यूब प्लस 3 याचा पावर 1 मायनस इथे काय राहील पहा, याच्यातला 1च राहील. हात गेलच, पावर 6 कॅन्सल करता येते आपल्याला, याच्यातले 2 याच्यासोबत जर कॅन्सल केले तर इतर आता 4 आहे का नाही. पुढच्या स्टेप मध्ये असं होईल, हे थ्री एक्स स्क्वेअर एक्स क्यूब मायनस 5 टू दी पॉवर 4 ब्रॅकेट मध्ये काय राहील, इथे मागची टर्म ब्रॅकेट मध्ये फाईव्ह एक्स क्यूब प्लस 3 मायनस 3 एक्स क्यूब, एक्स क्यूब प्लस 3 आणि एक्स क्यूब मायनस 5 एकदा, एक्स क्यूब प्लस 3 एक्स क्यूब प्लस 3 आणि एक्स क्यूब मायनस 5 डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस 3 चा पावर, असं तुम्ही आन्सर याला अरेंज करू शकता. ठीक आहे.